15 ऑक्टोबर रोजी शांततेत पार पडलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार तथा शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांनी प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार बाळ माने यांचा पराभव करून यश खेचून आणले आहे. पण विजयाची हॅट्रिक केली, काय वाटते पहिली प्रतिक्रिया काय आपली? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की शिवसेनेचा या मतदारसंघातला पहिला आमदार होण्याचं भाग्य शिवसेनेमुळं मला मिळालं. माझ्या प्रचारामध्ये ज्या शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आणि मी पक्ष सोडल्यानंतर माझ्यासमोर झालेल्या सगळ्याच सहकाऱ्यांनी एकरूप शिवसेनेक होऊन जो माझा प्रचार केला, त्याच्यामुळेच हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधला ऐतिहासिक विजय मला प्राप्त झालेला आहे. यापुढं शिवसेनेची ध्येयधोरणं आणि शिवसेना वाढण्यासाठीच माझ्याकडनं कोकणामध्ये प्रयत्न केला जाईल आणि हा जो माझा विजय आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मी समर्पित करतो. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकारडे यांच्या उपस्थितीत सकाळी ठीक 8 वाजता कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ झाला. सेना उमेदवार उदय सामंत यांना 93,495 मते मिळाली तर भाजप उमेदवार बाळ माने यांना 54,639 मतांवर समाधान मानावे लागले. मी घेतलेला निर्णय योग्य होता की नव्हता हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांनी दाखवून दिलेला आहे. जवळजवळ 39,000 मताधिक्य रत्नागिरीतलं हे ऐतिहासिक मताधिक्य आहे हे माझ्यासारख्या शिवसैनिकाला मतदारांनी मिळवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो योग्य होता. माजी मंत्री आता आमदार म्हणून आपल्याला काम करावं लागतंय, कसं आपल्याला आपल्या कामाची पद्धत? नाही, मंत्री होत असताना सुद्धा पहिल्यांदा आमदारच व्हावं लागतं. त्याच्यामुळे मी आमदार झालेलो आहे, शिवसैनिकांनी सगळ्या सहकाऱ्यांनी मला अहोरात्र मेहनत घेऊन आमदार बनवलेला आहे. भविष्यामध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी कार्यरत राहणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुजा यांना सुमारे 10,000 मते मिळून ते तिसऱ्या नंबरवर फेकले गेले तर काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांना सुमारे 5,000 मते मिळाली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील एका जागेकरता चक्क 11 उमेदवार निवडणुकीला सामोरे गेल्याने कोण होणार आमदार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सेना उमेदवार उदय सामंत हे 38,856 मताने विजयी झाल्याचे वृत्त समजताच मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान गुहागर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी भाजप उमेदवार डॉक्टर विनय नातू यांचा 31,800 मताधिक्याने पराभव केला. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सेना उमेदवार सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचा 6,140 मतांनी पराभव केला. तसेच
राजापूर येथील सेना उमेदवार राजन साळवी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अजित यशवंतराव यांचा 36,636 मताधिकांनी दणदणीत पराभव केला. दापोली विधानसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी यांचा राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार संजय कदम यांनी सुमारे 6,000 मताधिक्याने पराभव करून यश खेचून आणले आहे. आणि आता पाहूया रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रातील क्षणचित्रे. राष्ट्रवादीमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेनेत प्रवेश करून निवडणूक लढवणाऱ्या उदय सामंत यांच्यामुळे कधी नव्हे ती पहिल्यांदाच चुरस निर्माण झाली होती. सन 2004, 2009 आता 2014 तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक करणाऱ्या उदय सामंतांनी विजयाबद्दल समाधान व्यक्त करीत सर्व श्रेय मतदारांचे आहे असे सांगितले. ज्या पद्धतीनं युवकांनी माझं समर्थन केलेलं आहे, माझ्या पाठीशी युवक या मतदारसंघातला उभा राहिलेला आहे. या 5 वर्षामध्ये युवकांच्या हाताला रोजगार देणं ही आमची सगळ्यांची शिवसैनिक म्हणून प्रायोरिटी राहणार. राजकारण नेहमी समाजावर चालत असते. समाज म्हणून आपल्याला काय, सर्व समाजांचा आपल्याला पाठिंबा होता, आपलं गणित काय आहे विजयाचं? शिवसेनेमध्ये समाजाच्या स्तरावर राजकारण केलं जात नाही, सामाजिक स्तरावर राजकारण केलं जातं. आणि सामाजिकतेचं भान ठेवून शिवसैनिकांनी जी शिवसेना वाढवलेली होती आणि आज जी संधी शिवसैनिकांना मिळाली माझ्या रूपानं पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार करण्याची, ती त्यांनी वाया न दवडता मला आमदार करून त्यांनी त्यांचं उद्दिष्ट पार केलेलं. 15 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, राजापूर, दापोली, चिपळूण व गुहागर विधानसभा मतदारसंघातील 12,39,000 मतदारांपैकी 7,96,960 मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावला होता. आणि आता पाहूया मतमोजणी केंद्राबाहेरील क्षणचित्रे. भाजपचे उमेदवार बाळ माने यांनी पराभव मान्य करीत पक्षासाठी काम करीत राहणार असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी 17वा राऊंड संपलेला आहे, 24 राऊंडपर्यंत सगळं चालणार आहे काउंटिंग. सुमारे 20,000 मी या ठिकाणी मागे आहे आणि त्यामुळं हा पराभव मी या ठिकाणी मान्य केलेला आहे. भारतीय जनता पार्टी आणि माझ्या सगळ्या मित्रांनी जे मला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आभारी आहे. आणि रत्नागिरीच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं यापुढं भविष्यामध्ये मी अधिक कार्यरत राहून भारतीय जनता पार्टी अधिक समाजापर्यंत तळागाळापर्यंत जाण्यासाठी मी प्रयत्न. सर्व विजयी उमेदवार आणि नवनिर्वाचित आमदारांना RK डिजिटल केबल सर्व्हिस व KTV परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.